अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील शेंदुर्णे येथील नगरपंचायतीने सन 2022-23 मध्ये केलेली व सन 2023-2026 या पुढील 4 वर्षांसाठी प्रस्तावित केलेली करवाढ व शहर गृहत आराखड्यात शेत जमिनीवर टाकलेले आरक्षण रद्द करावे या मागणीसाठी शहर व्यापारी असोसिएशन, शहर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, उद्धव ठाकरे गट, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, मित्रपक्ष आघाडीने शेंदुर्णी नगरपंचायत कार्यालयावर मोर्चा काढला। याआधी देखील शेंदुर्णी येथे नगरपंचायत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता। त्यावेळी तेथील मुख्याधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी नागरिकांच्या मागण्यांची दखल घेऊन करवाढ रद्द करण्याचे व नागरिकांच्या सूचनेनुसार सुधारित शहर बृहद आराखडा तयार करण्याचे ठराव मंजूर करणार असल्याचे आश्वासन दिले होते। परंतु दिलेले आश्वासन पूर्ण न करता नगरपंचायत प्रशासनाने नागरिकांचा विश्वासघात केला असून सन 2023-2026 या पुढील 4 वर्षांसाठी पुन्हा प्रचंड करवाढ शासनाने प्रस्तावित केलेली आहे। त्यामुळे मोर्चा काढत करवाढ रद्द करण्यासंबंधी मागणी यावेळी करण्यात आली। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा नेते संजय गरुड, राजमलजी जैन, सुधाकर बारी, डॉक्टर किरण सूर्यवंशी, शांताराम गुजर, स्नेहदीप गरुड, विलास अहिरे, खलील पठाण, मंसूर पिंजारी, राजू पवार, संजय सूर्यवंशी, सुनील अग्रवाल, शेख लुकमान, सहदेव निकम, नंदू बारी, आनंदा धनगर, प्रदीप धनगर, जावा शेख, अमरीश गरुड, राजू धनगर, प्रसन्न फासे, दिलीप नाथ, आसिफ खलीफा, प्रवीण गरुड, धीरज जैन, योगेश गुजर, गजानन धनगर, अशोक बारी, जयहरी, युवराज बारी, बारकू जाधव, विठ्ठल गरुड, नितीन शिवपूजे, राजू पाटील, अयुब मेंबर, तुकाराम पाटील, अशोक धनगर, कैलास शेठ काबरा, भूषण बडगुजर, विजय चौधरी, प्रवीण गुजर, सय्यद सलीम, अमृत धनगर, मुकेश पवार यांच्यासह आदी उपस्थित होते। किंवा अन्य मित्रपक्ष असतील यांच्या माध्यमातून शेंदुर्णी नगरपंचायतीने 1 ऑगस्टला जी नोटीस दिली पेपरला की आम्हाला 40% घरवाढ करायची आहे, पाणीपट्टी वाढवायची आहे, त्या संदर्भात आज हा निघालेला स्वयंस्फूर्तीने मोर्चा आहे। आणि आमचं नगरपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना अध्यक्ष, उपनगर अध्यक्ष, सर्व सन्माननीय नगरसेवक, CO यांना सांगणं आहे की 22-23 मध्ये आपण 40% वाढवली, त्यावेळेसही असा मोर्चा निघाला, त्यावेळेस आश्वासन देण्यात आलं की आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनीवरचं आरक्षण आम्ही हटवू आणि करवाढीचा फेरविचार करून आम्ही करवाढ रद्द करू। व्यापाऱ्यांनाही आश्वासन दिलं, आज व्यापारी येणार होते पण व्यापाऱ्यांवर फार मोठा दबाव त्यांनी टाकलेला आहे असं एकंदरीत चित्र आहे। हे कुठपर्यंत खोटं बोलणार आहे? खोटं बोलून बोलून 5 वर्ष पास करून राहिले। आज शेंदुर्णीमध्ये कुठल्याही प्रकारची सुविधा यांची नाहीये। नगरपंचायत बंद कशाला? याच्यापेक्षा लोक म्हणतात ग्रामपंचायत चांगली होती। ग्रामपंचायतीच्या वेळेस जर 8 दिवस झालं तरी पाणी मिळत होतं, दुष्काळाच्या वर्षात सुद्धा। तसं तर 3-4 दिवशी रोटेशन यायचं, साफसफाई होत होती, गटरी 8-8-10 दिवसाला काढल्या जायच्या, 2-3 महिने झाला ठेका देऊन सुद्धा गटरी निघत नाही। फार वाईट आहे, जरा गावात फिरून पाहा तुम्ही। पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अशी आहे 12 दिवसांनी रोटेशन काही भागात, काही भागात 15 दिवसांनी, कॉलन्यांमध्ये 3-3 आठवडे रोटेशन नाहीये। खरं आहे का खोटं? सुट्टा पाहून घ्या। या बातमी तिथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।